आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत तुम्ही आलात मी आभारी आहे आज मला तुमचे परमेश्वराशी संबंध या विषयावर बोलायचं हे नातं खरं तर फारच महत्वाचं आहे आणि मला विश्वास आहे की आपण सगळ्यांनी परमेश्वराशी आपले जे नाते संबंध आहे ते फार गांभीर्याने घेतले पाहिजेत हा संदेश जो व्हर्जिनियातील हॅम्प्टन शहरात शिकवला गेलाय तो ऐकण्यास आमच्या बरोबर राहा आजच्या माझ्या संदेशाचं शीर्षक आहे हीच वेळ आहे गंभीर होण्याची मी फार वर्षापासून ख्रिस्ती होते चर्चला गेले चर्चच्या कार्यात भाग घेतला पण परमेश्वराशी असलेल्या माझ्या संबंधांविषयी मी गंभीर नव्हते जे सूत्र मला मला शिकवलं गेलं त्याप्रमाणे मी वागायचे शिकवलेले नियम मी पाळायचे सामाजिक दृष्टिकोनातनं जे योग्य ते मी करत होते माझे परमेश्वराशी काही काही संबंध होते आणि मला विश्वास होता की माझा नव्याने जन्म झालाय मी विश्वास ठेवला होता येशूने माझ्यासाठी मरण पत्करलं आणि मला माहीत होतं की मी स्वप्रयत्नाने स्वर्गात जाऊ शकत नाही मी प्रार्थना केली रोज थोडेसे शास्त्र वाचलं पण त्यामधून काही मिळावं म्हणून मी ते केलं नाही एक नियम म्हणून मी हे केलं जेव्हा मी म्हणते मी गंभीर नव्हते याचा अर्थ देवाबरोबर चालण्यासाठी कोणत्याही गोष्टीचं चा बलिदान किंवा त्याग करण्याची माझी इच्छा नव्हती खरंच अजिबात नव्हती तुम्ही फार उत्तेजित झालेले दिसताय <laughs> आमेन। पहिलं पेत्र अध्याय पाच आठ या वचनाने मी सुरुवात करते ते ते सांगता सावध असा जागे राहा आणि विस्तारित सांगता नेमस्त याचा अर्थ शिस्तबद्ध शांत मनाचा ज्याचा अर्थ गांभीर्यता आहे जागरूक म्हणजेच निश्चयी आणि आणि सावध म्हणजेच नेहमी काळजी घेणार कधीतरी नाही कधीतरी नाही एकदा किंवा दोनदा नाही तर सर्व काळ कुठपर्यंत जोवर तुम्ही श्वास तोवर तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे हे शोधित फिरतो गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे हे शोधित शोधित फिरतो तुमच्या जीवनासाठी देवाची आणि सैतानाचीही एक योजना असते आपण देवाच्या पक्षातलेच असायला हवं अशीही खात्री करा की आपण वैयक्तिकरित्या देवाचं ऐकतोय पवित्र आत्मा आपल्या चुका निदर्शनास आणून देतो आणि देवापासून शुद्धता आणि पवित्रता प्राप्त होते देव कुठल्याही गोष्टीला मान्यता देत नाही आणि आपण चुकलोय हे सांगण्यासाठी देवाला सहा महिने लागत नाही पण आपण याविषयी गंभीर असायला हवं आपण देवाविषयी आदरयुक्त भीती बाळगायला हवी आणि चुकीच्या प्रकारे देवाला घाबरू नये तर आपण लक्षात ठेवायला हवं की येशू पुन्हा येणार आहे आणि आपल्याला देवासमोर उभं राहून आपल्या जीवनाचा आपल्या साधन संपत्तीचा आपल्या कौशल्याचा आणि आपल्या वेळेचा उपयोग आपण कसा केला याचा हिशोब आपल्याला द्यायचा आहे आणि त्याची तयारी करण्यासाठी उशीर करू नका मी नेहमीच म्हणते तुम्ही तयार आहात की नाही तो येत आहे आमेन चला येईल बघूया कारण जेव्हा मी ही मालिका एकत्रित करण्याचा निश्चय केला तेव्हा मी मी तोच शास्त्रपाठ वाचत होते आणि पुष्कळ वेळा जेव्हा मी नियमित शास्त्र वाचन करत असते तेव्हा परमेश्वर माझ्या हृदयात काहीतरी प्रज्वलित करू पाहायचा आणि मला कळायचं ते हेच आहे यातून मी शिकवण द्यायला हवी कारण ते योग्य वेळी योग्य वेळी मिळालेलं देववचन आहे योएल अध्याय दोन वचन एक सियोनात कर्णा वाजवा माझ्या पवित्र पर्वतावर नौबत वाजवा देशात राहणारे सर्व थरथर कापोत कारण परमेश्वराचा दिवस येत आहे आणि तो तो येऊन ठेपला आहे येऊन ठेपला आहे येशू पुन्हा येत आहे आणि आणि आपण गंभीर व्हायची गरज आहे आपण तत्पर राहण्याची गरज आहे तो पुन्हा येणार आहे पण कशासाठी डागरहित आणि निष्कलंक मंडळीसाठी आमेन मीन यो एल अध्याय दोन बारा तेरा आता तरी परमेश्वराचं वचन ऐका मनपूर्वक मजकडे वया उपोषण आक्रंदन व शोक करून वया ओ ओ, कुणालाही यावर बोलावं असं वाटत नाहीये आक्रंदन करून आणि शोक करून जोवर प्रत्येक अडथळा दूर केला जात नाही तुम्हाला तो दिसतोय का प्रत्येक अडथळा दूर करून तुटलेली सहभागिता प्रस्थापित होईपर्यंत तुटलेली सहभागिता आमच्याबरोबर प्रवास प्रवास करत असलेल्या एका मुलीशी मी बोलत होते आणि एक अशी मुलगी जिच्या परिस्थितीमुळे तिला माझ्या कुटुंबाच्या सभोवताली राहण्याचा मान मिळाला आणि ती म्हणाली की तुमच्या तुमच्या सभोवताली राहून कुटुंबात राहून त्या वातावरणात राहून माझ्या आध्यात्मिक वाढ होण्यास खरंच खूप मदत झाली आणि जेव्हा ती हे म्हणाली तेव्हा मला वाटलं की की पुष्कळ लोकांना प्रभूसह चालण्यात अडचणी अडचणी येतात कारण ते चुकीच्या लोकांच्या सहवासात अडकलेले असतात म्हणून आणि बघा आज इथे असे काही लोक आहेत ज्यांनी हे खरंच ऐकण्याची गरज आहे काही लोक असतात त्यांच्यापासून तुम्ही दूर होऊ शकत नाही <laughs> घरी जाऊन आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला दूर जायला सांगू नका तुम्ही पुढे जाण्याआधी मला तोच मुद्दा फक्त स्पष्ट करायचा आहे तर काही मित्र आपण असे निवडतो असे लोक जे आपल्या सभोवताली असावेत आणि तुमच्यापैकी काही लोक अशा वातावरणात राहतात की तुम्ही त्याविषयी काही करू शकत नाही तुम्ही अशा वातावरणात राहता जे कठीण आणि कधी कधी तुमचा ध्रास करणारं असतं आणि तुम्हाला तुम्हाला त्याविषयी काही करता येत नाही पण कुठल्या लोकांबरोबर तुम्ही जेवायला जायचं किंवा कुणाबरोबर तुम्ही स्वतःची करमणूक करून घेणार त्याविषयी तुम्ही काहीतरी निर्णय नक्कीच घेऊ शकता आमेन आज ज्याला त्याची गरज आहे त्यासाठी त्याची योग्यता काहीही असेल तुमच्यापैकी काही तुमच्या जीवनातील आध्यात्मिक वाढीसाठी फार मोठे अडथ आहेत कारण तुम्ही चुकीच्या वातावरणात आहात तुम्ही चुकीच्या लोकांबरोबर अडकलेले आहात आणि मला काही नवीन मित्र नक्कीच मिळवले पाहिजेत असं जर तुम्ही ठरवला निर्णय घेतला तर जे घडेल त्याविषयी तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल सैतान म्हणेल की ठीक आहे आता तुम्ही एकटेच राहणार तुम्ही काय म्हणायला पाहिजे सांगू ठीक आहे मग मी एकटाच असेल पण कमीत कमी जे माझ्या जीवनाचं शोषण करतायत अशा लोकांच्या सभोवताली तर मी नसेल आणि मग तुमच्या लक्षात येईल की ज्या वाईट गोष्टी तुम्ही सोडल्या प्रत्येक गोष्ट जी तुम्ही परमेश्वराशी संबंध सुधारण्यासाठी आणि त्याची जवळीक जवळीक मिळवण्यासाठी आणि त्याच्या आज्ञापालनासाठी सोडली तिच्या बदल्यात परमेश्वर कितीतरी पटींनी अधिक तुम्हाला देईल एखादा मित्र तुमच्या जीवनात विष कालवत आहे म्हणून तुम्ही त्यापासून दूर राहण्याचं पसंत करता आणि हेच हेच तुमचं बीज पेरणं आहे त्याद्वारे परमेश्वर तुमच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक मित्रांचं पीक देईल आणि हे एका रात्रीत नक्कीच ना घडणार नाही ख्रिस्ती लोकांसाठी एक मोठी गोष्ट आहे शास्त्र सांगतं जोवर पृथ्वी राहील तोवर पेरणीचा आणि कापणीचा काळ राहील पण जरा वेगळ्या प्रकारे पाहूया जोवर पृथ्वी राहील तोवर बीज राहील का राहील का कार आणि जर तुम्ही धीर सोडला नाही पीक मिळेल आमेन? शास्त्र अशा काळासंबंधी सांगत की जेव्हा आपल्याला अत्यंत सहनशील व्हावं लागतं त्या शब्दाचा योग्य अर्थ घ्या आपण जर असं म्हणालो तर दीर्घ सहन करा <laughs> असं नाही सहन करा असंच म्हणायला हवं की <laughs> दीर्घ काय दीर्घ अल्प नाही दीर्घ देव तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त तुम्हाला सहन करायला होणार नाही प्रत्येक गोष्टीला कारण असत सेवा कार्यात मी पुष्कळ वर्ष एकांतात घालवली आणि जेव्हा माझ स्वतःच सेवा चालू करण्यासाठी मी सेंट लुईस चर्चमधलं काम सोडलं तेव्हा जरी त्यात बरे माझ्या आयुष्यातल्या एका नवीन आश्चर्यजनक अशा पर्वाला सुरुवात होणार होती आणि माझ्या माझ्या विधिलिखित जीवनाची सुरुवात होणार होती तेव्हा माझ्यापेक्षा बहुधा ते सैतानाला जास्त माहीत होतं की आता काय घडणार होतं ते प्रत्येक गोष्टीत मला त्याच्याशी लढावं लागलं होतं इतर लोकांकडून न्याय निवाडा दुसऱ्या लोकांकडून नकार माझ्याविषयी ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्या खऱ्या नव्हत्या मी अनेक मित्र मैत्रिणी गमावल्या लोकांच्या इच्छेप्रमाणे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करत नाही तेव्हा बहुतेक वेळा त्यांना तुमच्याबरोबर काही करायचं नसतं आणि तो मित्र नसतो तो एक लबाड आणि नियंत्रण ठेवणारा असा माणूस असतो आणि देवाची तुमच्या जीवनात इच्छा नाही आपण देवाला संतोष मिळणारे असावं माणसाला संतोष मिळणारे नाही या सेवा कार्याच्या सुरुवातीला मी फार एकाकी होते मला अगदी एकटं आणि एकाकी वाटत होतं अगदी गुळगुळीत झालेल्या टायरच्या मोटर गाडीत मी सर्वत्र जात होते चांगल्या हॉटेलमध्ये राहायला पुरेसा पैसा नव्हता माझ्याकडे कधी कधी तर हॉटेलही नाही हजारो सभा सभा घेतल्या अशा जागेवर की त्या नक्कीच या जागेसारख्या नव्हत्या छोट्या छोट्या रेस्टॉरमध्ये सभा घेण्यापूर्वी मी लोकांनी खाल्लेलं उष्ट खरकट आवरत होते देव सगळ्या वस्तू बरोबर घ्यायचा व्यवस्थित लावायचा पुन्हा सगळं काही बाहेर आणायचा अनेक अनेक लोक असे म्हणायचे की वाव ही चॉईस मायर कुठून आली ही ठीक आहे मी कुठेतरी होते कुणालाच परवा नव्हती की ते कुठे पण मी तुम्हाला सांगते मी कुठेतरी होते तुम्हापैकी बहुतेकांना माझ्याबरोबर तिथे यायला आवडलं नसतं पण मी अशा जागी होते जिथे मी परमेश्वराशी विश्वासू राहिले सर्वोत्तम मार्गाने मी त्याची सेवा करत होते आणि तेही दीर्घ कठीण होती मी एका की होते बघा जेव्हा तुम्ही सतत प्रवास करत असता तेव्हा घरी असताना जे नाते संबंध तुम्ही जोपासू शकता तसे तुम्हाला जोपासता येत नाही पण आता मी जेव्हा मागे पाहते आणि ती माझ्या आयुष्यातली खरंच खूप महत्वाची अशी वर्ष होती आणि एक सांगू ती का होती तुम्ही एकटे असलात तर तुम्ही देवाला अधिक चांगल्या रीतीने जाणू शकता आणि येणाऱ्या वर्षात मला याचीच याची गरज होती माझं प्रभू बरोबर जे चालणं होतं त्यामध्ये मला एका गांभीर्याची गरज होती आणि मला मदत करणाऱ्या लोकांच्या घोळक्याची गरज नव्हती जी प्रत्येक गोष्ट मला गरजेची होती त्यासाठी मी देवाकडेच जाणं गरजेचं होतं आमेन आणि म्हणूनच काही काळ एकांतात जात असेल तर घाबरण्याचं कारण नाही एखाद्या पार्टीला आमंत्रण मिळालं नाही म्हणून घाबरून जाऊ नका मित्रपरिवारातून बाहेर ठेवले जाण्याची भीती बाळगू नका सभोवत आली सतत मित्र गोळा करत फिरू नका तुम्ही देवाकडे दैवी संबंध जोडले जावे म्हणून विनंती करा बाह्य स्वरूपावरून कोणत्याही व्यक्तीचा न्याय करू नका कारण तुम्हाला कळेल की ते खरंच महान 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 असे लोक आहेत जर त्यांचा हृदय जाणण्याचा तुम्ही थोडासा प्रयत्न केला तरच आमेन बघूया यो एल अध्याय दोन वचन बारा आणि म्हणून आता तरी परमेश्वराचे वचन ऐका मनपूर्वक मजकडे वळा उपोषण उपोषण थोडंसं उपवासाविषयी बोलूया आपण उपवास म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात शब्दशहा शब्दशहा जर अर्थ घेतला उपवास म्हणजे अन्न वर्ज करणं पण तुम्ही असे काही उपवास नक्कीच करू शकता जसा तुम्ही टीव्हीचा उपवास करा खरेदीचा उपवास करा अतिरिक्त बोलण्याचा अतिरिक्त बोलण्याचा उपवास करा किंवा एक ठराविक काळ देवाशी तुम्ही समर्पित आहात मनापासून तुम्ही समर्पित आहात हे दाखवण्यासाठी तुम्ही सर्व गोष्टींचा उपवास करू शकता मी जेव्हा टी व्ही न पाहण्याचा तीस दिवसांचा उपवास धरला होता त्याचा मी आता विचार करते जेव्हा मी प्रार्थना वाचन अभ्यास करत होते तेव्हा माझा नवरा मात्र एकटाच मजा मजा करत होता आणि अगदी शेवटच्या दिवशी जवळजवळ मला वाटत अगदी शेवटच्या दिवशी जवळजवळ चौदा वर्षांपूर्वी उपवासाच्या शेवटच्या दिवशी परमेश्वराच्या आत्म्याचं कार्य माझ्यात माझ्यात झालं मी रडायला सुरुवात केली प्रार्थना केली की देवा देवा मला मदत कर आणि परमेश्वर माझ्याशी बोलला आणि म्हणाला मला वाटतं तू एक वर्षभर तयारी कर आणि मगच मी तुला त्या ठिकाणी नेईन जिथून तू अधिक लोकांना मदत करशील जसा प्रभू माझा साक्षी आहे माझी मुलगी सत्यता पडताळून पाहते कारण ती माझ्यासह याच परिस्थितीतून गेली त्या दिवसांनंतर एक वर्षाने मी टी वर कार्यक्रम केला पुष्कळ वेळा लोकांना वाटतं की देवाने देवाने काहीतरी करावं पण पन... पण खरंच त्यांना असं वाटतं का जे कार्य प्रभूने त्यांच्या जीवनात करावं असं त्यांना वाटत त्यासाठी किंमत मोजण्यासाठी लोक सर्वार्थाने गंभीर असतात का देवाने आपल्यासाठी पुष्कळ गोष्टी केल्यात पण त्यासाठी आपण सज्ज असण्याची गरज असते काही जण अधिक भरभराट व्हावी म्हणून प्रार्थना करत असाल काही चांगलं काम मिळावं म्हणून प्रार्थना करत असाल देवालाही ते आपल्याकडे असावं असं वाटत पण अजूनही जर तुमच्यामध्ये कडवटपणा कुचकेपणा स्वार्थ या सगळ्या वृत्ती असतील तर उपयोग नाही जर देवाने तुम्हाला अधिक जगिक आशीर्वाद दिले तर त्याद्वारे तुम्ही अधिक ऐहिक होणार आहात आणि जोवर आपण देवाला आपल्यात आध्यात्मिक कार्य करण्याची परवानगी देत नाही तोवर तो हे करणार नाही तिसरं योहान दुसरं वचन सांगतं प्रिय बंधू जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे तुमचा आत्मा हा तुमचा अंतकरण इच्छा आणि तुमच्या भावना आहे म्हणून जेव्हा परमेश्वर म्हणतो जेव्हा तुम्ही योग्य विचार विचार करता योग्य बोलता योग्य कृती करता आणि कटुपणाला किंवा संतापाला आणि अक्षमाशीला स्थान देत नाही आणि कुणाशी चिडखोर वागत नाही चला आता मी काय म्हणते ते कळत आहे ना तुम्हाला फक्त आपल्याला देवाच्या वचनाविषयी सांगतात आणि त्या वचनांच्या अटी सांगत नाहीत हे खरंच योग्य नाही आपल्याला सगळं कळलंच पाहिजे आता बघा तारण तारण हे विना अट प्राप्त होतं संपूर्ण विश्वासाद्वारे तुम्ही देवावर विश्वास ठेवता येशू तुमच्यासाठी मरण पावला यावर विश्वास ठेवता तुम्ही स्वतः स्वतःला तारू शकत नाही आणि तुम्ही येशूचा येशूचा स्वीकार करता त्याला पापांची क्षमा करण्यासाठी विनंती करता तुमचं नाव कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात आहे आणि तात्काळ ख्रिस्तासह तुम्ही वारसाने जोडले जाता आणि तिथे एक वारसा अगोदरच तुमच्यासाठी देऊ केलाय जो तुमची वाट पाहत आहे परंतु इथेच कुठेतरी ज्याला आपण वचनदत्त देश म्हणतो तो आहे जेव्हा इस्रायलचे लोक मिसर देशाबाहेर आले ते कुणाचा तरी नवीन जन्म होण्यासारखा आहे ते वचनदत्त देशाकडे निघाले ठीक आहे अकरा दिवसाच्या प्रवासासाठी त्यांना चाळीस वर्ष लागली बघा तुमचं तारण होऊन किती काळ लोटलाय आणि त्याच त्या पर्वताभोवती तुम्ही फेऱ्या मारत राहणार आहात का तुम्हाला न आवडणार असा काही नवरा बोलला तर तुम्ही व्यर्थ बडबड करत राहता का किंवा विचार करत राहता का की माझ काय मजणार कसं सोणार अद्यापही तुम्ही दशांश देत नाही ठीक <laughs> आहे भगिनी मला कर्जमुक्त व्हायचंय जोवर तुम्ही दशांश देत नाही तोवर कर्जमुक्त तो होणार नाही <laughs> तुम्हाला मार्ग सापडला नाही म्हणून तुम्ही वेड्यासारखे वागता का सहाड्या करत राहता का अद्यापही न्याय करता का प्रत्येक गोष्टीवर प्रत्येकाविषयी आपलं मत प्रगट करत असता का तुम्ही सांगा तुमच्या मताची कुणालाही गरज नसते हे तुमच्या लक्षात येत नाहीये का अजून आणि शास्त्र सांगतं की ते फक्त तुझ्या असू दे अद्यापही शांती नाही आनंद नाही एके दिवशी चांगली मनस्थिती दुसऱ्या दिवशी वाईट मनस्थिती पुन्हा चांगली मनस्थिती पुन्हा वाईट मनस्थिती उतार चढाव चालूच सतत रानात सतत भटकत राहणं का देवा का। कधी देवा कधी मला हे समजतच नाही देवा तुझं वचन तू तुम्हाला आशीर्वाद दे पण मी खरंच समजू शकत नाही देवा योएलच्या पुस्तकात तू काय लिहिलंयस मी समजू शकत नाही खरंच योएल अध्याय दोन वचन तेरा <laughs> आपली वस्त्रे नव्हे <laughs> आपली वस्त्रे नव्हे तर आपलं हृदय फाडा आता पहा मागे भूतकाळात जेव्हा ते कशासाठी तरी शोक करीत होते ते त्यांचे त्यांचे कपडे फाडायचे आणि हृदयाची स्थिती सुचवण्याचं ते बाह्य कृत्य होतं तो म्हणतो तुम्ही आता तुमचे कपडे फाडणं थांबवा आणि तुमचं हृदय सुधारा आमेन आपली वस्त्रे नव्हे तर आपली हृदयफाडा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा कारण तो कृपाळू कनवाळू मंदक्रोध आणि सागर आहे आपण देवाकडे का परतू नये तो फार चांगला आहे तो कुणाशी वेड्यासारखं वागत नाही आपण शक्य तितकं सर्वोत्तम व्हावं यासाठी त्याला आपल्याला मदत करायची आपल्याला कठीण कामं करायला सांगून आपली कशी फजिती होतीये ते पाहायला देवाला आवडतं असं नाही तो आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी करायला सांगतो ज्याद्वारे त्यातून आपलं चांगलंच होईल खूपच चांगलं आता जरा हे बघा आणि तो वाईटाबद्दलची शिक्षा मागे घेत तो वाईटाबद्दलची शिक्षा काय आहे का तुम्हाला सांगा मला शूचं रक्त आणि देवाच्या कृपेचा विश्वासाने स्वीकार यावर आपलं नाव कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिलं जावं हे अवलंबून आहे आणि परमेश्वर आपली पात्रता नसतानाही तो आपल्यासाठी पुष्कळ गोष्टी करतो ज्या गोष्टीसाठी आपली योग्यता नाही त्यासाठी जर देव दयाळू नसता तर आज आपण इथे नसतो <laughs> बघा शास्त्र पारितोषिकाविषयी नक्कीच सांगतं उदाहरणार्थ विश्वासाशिवाय देवाला संतोष मिळणं शक्य नाही जे त्याकडे येतात त्यांनी विश्वास ठेवावा की तो आहे आणि तो अशांना पारितोषिक देणारा आहे जे विश्वासाने त्याच्याजवळ येतील तेव्हा मूर्ख होऊ नका तुम्ही आणि असे होऊ नका की तुम्ही प्रत्येक आठवड्यात चर्चला जाता पण तुमच्या वर्तनावरून लोकांना समजतही नाही की तुम्ही तुम्ही ख्रिस्ती आहात जे आनंदाने त्याचा धावा करीतात त्यांना तो पारितोषिक देणारा आहे जे आनंदाने त्याचा धावा पारितोषिकीतात त्यांना तो पारितोषिक देणारा आहे एक सांगू का जर तुम्ही देवाच ऐकताय तर या सभागृहातल्या प्रत्येक व्यक्तीशी परमेश्वर त्याचे संबंध कायम करतोय प्रत्येक जण आणि जोवर आपण देहात आहोत तोवर आपल्यापैकी एकालाही परिपूर्ण स्थानापर्यंत जाता येणार नाही कारण त्या दिशेने आपल्याला पुढे पुढे जायचं आहे आणि आपली प्रगती चालूच ठेवायची आपल्याला परमेश्वर तुमच्यासोबत काहीही करत असेल आणि तो तुमच्याशी अनेक बाबतीत व्यवहार करत असेल पण देवाचं कसं ऐकावं हे तुम्हाला माहीत असेल तर परमेश्वर इतरांपेक्षा अधिक एक गोष्ट तुमच्या बाबतीत करणार आहे ठीक आहे आता त्याच एका गोष्टीविषयी तुम्हाला गंभीर व्हायचं आहे तुम्ही गंभीर गंभीर व्हा आणि जर तुम्ही त्या गोष्टी बाबतीत गंभीर असाल तर तुम्ही विजय मिळवू शकाल मी म्हणाले होते की तुमच्यासाठी माझ्याकडे काही चांगली बातमी आहे आता आमच्याकडे एक अगदी नवीन रूप असलेली वेबसाईट आहे ती अधिक चांगली होण्याचे चा आम्ही प्रयत्न करत असतो आणि म्हणून आम्हाला वाटतं की ती तुम्ही नक्की पहा आमचा टीव्ही कार्यक्रम देखील तुम्ही पहा आणि जर तुम्ही टीव्हीवर तो पाहू शकला नाही तर वेबसाईटवर तुम्ही नक्कीच पाहू शकाल आणि आमच्या वेबसाईटमधून प्रक्षेपित झालेले कार्यक्रम तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता म्हणून ते तपासून पहा मला वाटतं तुम्हाला ते नक्कीच आवडेल जॉय मायर सेवा कार्य तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो आम्ही भूकेलेल्या अन्न देतोय देतो आणि देशांना धर्माची भेट देतोय आमच्याशी संपर्क साधा किंवा जॉयस मायर डॉट ऑर ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूस प्रेम वाटत आहोत